कसा है डॉक्टर साहब? कसला विचार करता है? रागोला तो वाटतं आमच्यावर. तुमच्या आणि आमच्या प्रोफेशनमध्ये एक गोष्ट साम्य बघा. तुम्ही डॉक्टर मंडळी पेशंटला नेहमी सांगता की बाबा रे, डॉक्टरांपासून काहीही लपून ठेवू नये, कारण ते त्याच्या फायद्याचं असतं. अगदी सेम टू सेम आमचंही तसंच असतं. आम्ही देखील गुन्हेगाराला हेच सांगतो. हे बघा, मी तुमच्यापासून काहीही लपून ठेवलेलं नाही आहे. सुरुवातीला प्रत्येक गुन्हेगार हेच उत्तर देतो, अहो आम्हाला त्याची सवयच झाली आहे. हां, पण काय डॉक्टर साहेब, जोपर्यंत तुम्ही सत्य काय आहे ते सांगणार नाहीत ना, तोपर्यंत रोज मी येऊन वारंवार हाच प्रश्न तुम्हाला विचारणार. त्याचं काय डॉक्टर साहेब, मर्डर केसमधल्या गुन्हेगाराला काय त्रास होतो याची कल्पना नाही तुम्हाला. अगदी तो निर्दोष असला तरीही. बघा, तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही करू शकता, पण त्यावेळी सुद्धा माझं उत्तर एकच असेल, मी रेणूचा खून केलेला नाही. नाही नाही. मग कोणी केला खून? तो खून तुम्ही नाही केला तर कोणी केला? मला कसं माहित असेल खून कोणी केलाय? ते तुमचं काम आहे ना, तुम्ही शोधा, तपास करा. तेच करतोय ना मी. त्या कमी मला तुमची मदत हवी आहे. एकदा का खरा कोणी सापडला की तुमची सुटका. काय ना, मला इथे जेलमध्ये राहण्याची हौस नाही आहे. मला जर माहित असतं ना खून कोणी केलाय, तर ते मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं. मला नाही माहित खून कोणी केलाय ते. मग बसा इथं, जेलची हवा खात. हे बघा डॉक्टर साहेब, नीट विचार करा, आठवा आणि मला कळवा. मी काय म्हणते, आपण दुसरा कुठला तरी वकील केला तर? कुठलाही वकील गेला ना तरी हे एवढे पैसे लागणारच आहे. प्राजक्त कुठे गेले? तुमच्या बरोबरच होती ना ती? बँकेत गेले. बँकेत? हो, कर्ज मिळते का पाहायला. मी त्याला म्हटलं की अशा कामासाठी बँक कर्ज देत नाही, पण हट्टी मुलगी आहे ना. ऐकेल तर शपथ. नाना काय झालं रे, तू वकिलाकडे गेला होतास ना? हो गेलो होतो. मग काय झालं, झाला वकील तयार केस लढवायला? तो तयार आहे, पण आमचीच तयारी नाही. म्हणजे? कमीत कमी 15 लाख रुपये लागतील. काही गरज नाही आहे वकील वगैरे करायची. वकील काय करणार, कोर्टात जाऊन नुसतं बडबडणार. केस जिंकलो तर त्याच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, केस हरलो तरी आपल्याला पैशाची माळ त्याच्या गळ्यात टाकायला लागणार. हवाय कशाला वकील, काय गरज नाहीये. हे कळतंय मला, पण वकील हवाच. मी काय म्हणतो भाऊ, म्हणजे तुझ्याकडून काही मदत नाही? खर तर आम्हालाच पैशांची गरज आहे. यांचं ते एजन्सीचं काम आहे ना, त्याच्यासाठी स्वतःची जागा हवी आहे त्या एजन्सीवाल्यांना. नाना, खर तर मीच तुझ्याकडे पैसे मागणार होतो. म्हणजे जर तुझीच जर मदत झाली असती तर खूप बरं झालं असतं रे. तू पाहतोस ना माझी अवस्था, मी कुठून आणणार एवढे पैसे रे? तुम्ही बँकेतून बघा ना, तुम्हाला मिळेल कर्ज. आणि चांगलं मोठस कर्ज काढा, म्हणजे दोघांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ते इतकं सोपं नाहीये. अहो तुम्हाला काय अवघड आहे, तुम्ही बँकेत नोकरीला आहात, तुम्हाला काय कर्ज लगेचच मिळेल. ते इतकं सोपं नाही सांगितलं ना, आणि तसं जर कर्ज मिळालं असतं तर मग कशाला कोणापुढे हात पसरले असते मी? जिथे इच्छा असते ना तिथे मार्ग मिळतो. आम्ही तुमचे सगळे पैसे परत देऊ. ठीक आहे, मी असं करतो, बँकेत जातो आणि फ्रॉड करतो आणि तुम्हाला पैसे आणून देतो. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. तुम्ही आमच्यासाठी काही करू नका.
आणि आम्हाला तुमच्या पापात भागीदार सुद्धा व्हायचं नाही. उगाच आमच्यावर ती चिडचिड नका करू. नीला प्लीज प्लीज गप्पा बस. मारू दे ना. नाना मला माफ कर, मी तुला नाही मदत करू शकत. सगळे शत्रू असल्यासारखे वागतात. पाटील तुम्हाला कोणतरी भेटायला आलंय. अजंता बरं झालं तू आलीस. ते खूप आठवण येत होती तुझी. मलाही करवत नाही रे तुझ्याशिवाय. अभी तुला माहितीये गौरवमुळे आपल्याला एक वकील मिळालाय. वकील मिळालाय? हो. आणि ते तुझी केस लढायला तयारही झालेत. काय झालं अभि, तुला आनंद नाही झाला? नाही तसं नाही ग. मग अगं पण खूप मोठा वकील म्हणजे तो पैसे पण खूप जास्त घेणार आहे. अभि तू त्याचा विचार नको करूस. होईल काहीतरी. काही नाही होणार प्राजक्ता. आपण आपण मोठा वकील आणला ना तर ती रेणूची आई त्याच्याहून मोठा वकील आणेल. एरवीस पैशाची कमी नाहीच आहे तिच्याकडे. खूप मोठा वकील आणून ती मला कोर्टात दोषी सिद्ध करेल. मग मग संपलं ग सगळं. तू असं का बोलतोयस? हे बघ मी हिंमत नाही हरणार आहे. मी वाटतील ते करेन. तुला इथून सोडवेन. प्राजक्ता किती करतेस ग तू माझ्यासाठी? तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार अभि? कोण आहे माझं दुसऱ्या जगात? नवीन नवीन लग्न झालंय आपलं. लग्न झाल्यावर तुझे लाड करायचं राहिलं बाजूलाच. या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असेल ना तुला? त्रास नाही अभिहा, ही आपल्या प्रेमाची परीक्षा आहे. तू माझ्यापाठी खंबीरपणे उभा राहिलास ना मग वाटेल ते होऊ दे. मी तुझी इथून निर्दोषपणे मुक्तता करेन. फक्त तू हार मानू नकोस नाहीतर माझी हिंमत कुठेतरी हरवून जाईल रे. मी प्रयत्न करेन. जेवायला वाटणार, भूक लागली. आई कशी का बसलीस? अरे हो तू चिडली आहेस ना माझ्यावर? हे आई सकाळी मी उगीच रागवलो तुझ्या. सॉरी मी असं वागायला नको होत. आई आता म्हटलं ना सॉरी. कशाला रे सॉरी म्हणतो? तुझं काही चुकलं नाही, चुकलं आमचंच आहे. मीच तुला लग्नाचा आग्रह नाही करायला हवा होता. ठीक आहे ना झालं, यापुढे मीही तुला लग्नाबद्दल कधीच विचारणार नाही. तुला काय करायचं ते कर, लग्न कर, नको करू तुझी म्हणजे. आम्हाला काय करायचं, जाऊ दे. ठीक आहे, तुला माझ्या लग्नाची एवढी काळजी आहे ना. जाऊया जाऊया रविवारी पुण्याला, बघूया कोण. खरंच तू येशील पुण्याला मुलगी बघायला? म्हटलं ना
जाऊया हेच हवंय ना तुला बस मला एवढंच हवंय काय एवढ्या काय गुप्त चर्चा चालल्यात मायलेकांमध्ये आम्हाला तरी जरा कळू द्यात रवी पुण्याला मुलगी बघायला याला तयार झालाय काय सांगतेस काय सावित्री म्हणजे खंडेराव पावला म्हणायचा तुम्ही हात पाय तोंड धुवून घ्या मी पानं वाढते चला काय रवी मुंबईचा काही फोन बिन नाही नाही पोलीस अभिला इकडे येऊन पकडून घेऊन गेले त्यानंतर काहीच कळवलेलं नाही त्यांनी इकडे जीवाला घोर लागलाय पण त्यांना ऐका त्याचं काही तू फोन करून बघ जरा बाबा मी फोन केला होता अभि अजून लॉकअप मध्येच चांगला वकील शोधताय पण बाबा पैसे नाही येतो चांगल्या वकिलासाठी दोन्ही बाजूने अडकलेत बिचारे बरोबर आहे अशीच गत व्हायची त्यांची अरे मागच्या वेळी साधा 2 लाखाचा जामीन नव्हता मिळवता आला नाण्याला अभि अडकला होता तेव्हा मीच मदत केली होती आताही तीच गत होणार आहे पण तरी मला सांगता आलं नाही त्यांना कुठल्या तोंडाने सांगणार अशी लाज वाटत असेल ना बाबा तुम्हाला वाटतंय तसं नाहीये उगीच आपल्या डोक्याला टेन्शन नको म्हणून कळवलं नसेल त्याने आपल्याला टेन्शन अरे माझ्या डोळ्या देखत तो पोलीस येऊन अभिला घेऊन गेला ना बेड्या ठोकून पण मग असं झाल्यानंतर यांनी आपल्याला काय कळवायला नको पुढे काय झालं ते जाऊ दे मरू दे आपल्याला काय करायचंय ती शहरी माणसं आपण गावंढ आपल्यासारख्या गावातल्या माणसांच्याकडनं मदत मागायची लाज वाटत असेल त्यांना आपण काय करणार नाही तेच जर आपल्याला परक मानत असतील तर आपण तरी त्यांना आपलं काम आणायचं सांग ना हे बघा बाबा असं नाही ते सगळेच अभिच्या काळजीत आहे त्याला सोडवायचं कसं याचा प्रयत्न कर तू वकिली नको करूस त्यांची हा मी बाप आहे तुझा बाप मला कळतंय सगळं काही म्हणतो रवी पण त्या अभिचं बिचाऱ्याचं नशीबच फुटकं त्या रेणूशी लग्न झाल्यापासून अख्ख्या घराला ग्रहण लागलंय त्यांच्या एक मिनिट मुलगी शोधायला निघालोय आपण यांच्यासाठी पण ती चांगली आहे का याची खात्री करून घ्या आधीच नाहीतर अभिजित सारखा याच्याही आयुष्याचा खेळ व्हायचा खेळ काय चल रे उठ इन्स्पेक्टर साहेब अहो हे काय चाललंय तुम्ही त्यांना अजून अटक का नाही केली अटक नाही केली कोणी सांगितलं तुम्हाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या मुलीच्या पतीला अभिजितला आम्ही केव्हाच लॉकअप मध्ये टाकलंय अहो मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी त्याच्या आई वडिलांबद्दल बोलते मी तक्रार करून सुद्धा तुम्ही त्यांच्या विरुद्ध काहीच ऍक्शन घेतलेली नाहीये शाला कवी तुम्ही बसा बोला त्यांचीही तक्रार आहे तुमच्याबद्दल की तुम्ही त्यांचा मानसिक छळ केला म्हणून तुम्हाला टाकू का लाकूड मध्ये शलका बाई इतकं सोपं नसतं ते आम्ही काय करावं आणि काय करू नये हे तुम्ही सांगायची गरज नाही समजलं अगदी छान समजलं काय तुमच्या कामाची पद्धत काय आहे कशी आहे किती आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे तुम्ही काही काळजी करू नका इन्स्पेक्टर साहेब तुमच्या घरी 2 मिठाईचे बॉक्स पोचवले जातील तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्या बायकोचीही काळजी घेतली जाईल फक्त माझी ही जरा कामं आहेत ना ती जरा करतो ना तुमचं कामच तमाम करतो म्हणजे ए मगर लेडीज हवालदारला पाठवा त्यांना कशाला तुम्हाला लॉकअप मध्ये टाकण्यासाठी कायदा म्हणजे काय रस्त्यावर मिळणारी वस्तू नाहीये की तुम्ही विकत घ्यायची पैसे देऊन पैशाचा एवढा गर्वच असेल ना तुम्हाला जा तुमच्या मुलीला जिवंत करा तुमचा त्रासही वाचेल आणि आमचा मनस्तापही वाचेल तुम्ही हे खूप चुकीचं करताय इन्स्पेक्टर साहेब हो हे माहित आहे मला की मला लाज देण्याच्या आरोपाखाली तुम्हाला लॉकअप मध्ये न टाकता मी तुम्हाला इथं सहन करतोय पण एक लक्षात ठेवा आणखीन काही वेळ जर तुम्ही इथं बसतात ना तर मी ही चूक सुधारू शकेल चला निघा आता तुमचं म्हणणं खरं आहे इन्स्पेक्टर साहेब मला जरा काही गोष्टी समजायला उशीरच झाला तुम्ही आधीच विकला गेला आहात
किती पैसे दिले त्यांनी सांगा, त्यापेक्षा तुम्हाला मी जास्त पैसे देईन. नाही, तुम्हाला ते परवडणार नाही. त्यापेक्षा तुम्ही इथून जाणंच तुम्हाला परवडेल. तुमचे सगळे छक्के पंजे लक्षात येऊ लागलेत माझ्या. मी फक्त पुराव्याची वाट बघतोय. एकदा का माझ्या हाती पुरावा लागला ना, मग बघतो तुमचं काय करायचं ते. निघा तुम्ही. याचे परिणाम खूप वाईट होतील. हो, त्यापेक्षाही वाईट परिणाम तुम्ही जर इथं जास्त वेळ थांबलात तर होतील. निघा तुम्ही आता. बघून घेत. अजून कशी नाही आली प्राजक्ता? खरंच खूप उशीर झालाय. कुठे गेली असेल हो? आई, अरे कुठे गेली होतीस प्राजक्ता? बँकेत गेले होते. तू तू बस आधी बस. पण इतका उशीर? नाना काका एका बँकेत नाही, खूप बँका मी पालत्या घातल्या. काय झालं? आई काम नाही झालं. मी ज्या ज्या बँकेत कर्ज मागायला गेले ना, त्या बँकेने कर्ज घेण्याचं कारण विचारलं. मग काय, खरं कारण सांगितल्यावर त्यांनी कर्ज देणं साफ नकार दिला. काही बँका कर्ज द्यायला तयारही झाल्या, पण पण काय, तारण काय ठेवणार म्हणून त्यांनी विचारलं. काय ठेवणार आपण तारण? हे छप्पर तेवढा आहे. तू बरोबर बोलतेस. हे घर आपण तारण ठेवूया. नाना काका, आपण हे घर गहाण ठेवायचं? दुसरा पर्याय नाहीये का? त्या ऍडव्होकेट सहस्रबुद्धे ना आपण अजून ऍडव्हान्स दिलेला नाही. आवीची केस लढायला त्यांनी जर नकार दिला ना, तर ऐनवेळेला नवीन वकील कुठून शोधायचा आपण? नाही नाही, आपण हे घर गहाण ठेवूया. हवे तर मी माझे दागिने पण देते, पण लवकरात लवकर कुठून तरी पैशाची सोय करा. आपल्यासाठी आपल्या अभिला सोडवणं जास्त महत्वाचं. नाना काका, तुम्ही तुमच्या बँकेत प्रयत्न का करत नाही? कदाचित कर्ज लवकर मिळून जाईल. माझ्या बँकेतून कर्ज घेऊ काय सांगू त्यांना? माझ्या मुलावर त्याच्या बायकोचा खून केल्याचा आरोप आहे असं सांगू? आतापर्यंत हे बँकेत कळलंही असेल, आणि म्हणून मी सिक लीव टाकली. मी ह्या बँकेचा कर्मचारी असलो ना तरी मला लोन मिळणार नाही मला माहिती आहे. कारण आधी आभीसाठी मी ज्यावेळेला लोन मागायला गेलो होतो त्यावेळेला त्यांचं सगळ्यांचं मला खरं रूप कळलं. नाही आता नाही, आता त्यापेक्षा आपण ना दुसऱ्या बँकेकडनं लोन घेऊया. बरोबर आहे तुमचं नाना काका, आपण तसंच करूया. प्राजक्ता जा बाळा, थोडा वेळ आराम कर. नाही आई मी बरी आहे. तुझ्या चेहऱ्यावरनं दिसतंय की तू किती दमली असते. नको काळजी करू सतके, होईल सगळं व्यवस्थित. तू जा. कावेरी, प्राजक्ता इतकं करते ना, तितकं आपल्या सख्या मुलींनीही केलं नसतं.